नमस्कार शेतकरी मित्रांनो, एस डी ॲग्री या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जर आपण नवीन व्ह्यूअर असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल आमच्या चॅनलला, तर कृपया सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील दिसणाऱ्या बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे आम्ही जे व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्हाला प्राप्त होते. तर शेतकरी मित्रांचा मला एक कॉल आला, विचारलंय की जे कुक्कुटपालन करताना कोंबड्यांच्या चोची का कापल्या जातात. तर मित्र हो, ज्यावेळी आपण मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन करायचं करतो बंदिस्त अशा प्रकारचं, तर त्यावेळेस या कोंबड्यांची चोच कापली जाते. त्यामागील कारण असं आहे की ज्यावेळी मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन करतो आणि बऱ्याचशा कोंबड्या बंदिस्त अशा ठेवल्या जातात, तर त्यावेळी त्या एकमेकावर हल्लाक चढवतात आणि तो खूप म्हणजे एकमेकाचं रक्त मांस निघेपर्यंत हल्ला करतात. तर अशा या गोष्टीतून मुक्तता होण्यासाठी त्यांची चोच कापली जाते. आता आपण जे करतो आहे त्यामध्ये आपण चोच कापली नाही कधीच, त्याच्यामागील बी दोन कारणं आहेत. एक कारण की आपलं कुक्कुटपालन हे छोट्या प्रकारचं आहे, कमी क्वांटिटीमधलं. आपण आतापर्यंत जास्तीत जास्त 250 कोंबड्या एकाच वेळेस पाळलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते आपलं मुक्त प्रकारचं आहे, जे शेडमध्ये आपल्या कोंबड्या असतात पण त्या ठराविक वेळच असतात, बराचसा वेळ त्या बाहेरच असतात आणि त्यामुळं आपण त्यांची चोच कापलेली नाही. आता तुम्हाला दिसत असेल आता एक जे सगळं खाऊ राहिले ते सगळं चोचीनेच खात आहेत. ते याच्या पलीकडे ज्यावेळेस आपण बाहेर कोंबड्या सोडतो आहे त्यावेळेस त्या माती म्हणा, उखंडा असतो आपल्याकडे, शेण म्हणा, हे सगळ्या गोष्टी किडे किंवा असं जे काही छोटल छोटले किडे मोकडे असते ते खाण्यासाठी त्यांचा चोचीचा वापर होतो. आपल्याकडं कमी क्वांटिटी असल्यामुळे आणि दुसरंही आणखीन एक कारण की आपण एकाच वेळेस आपल्याकडं कसं भरपूर प्रमाणात नसतात, आपल्याकडं 30-35 पिल्लं निघतात एका वेळी साधारण. तर मग त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपण त्यांची चोच कापणं बी शक्य नाही किंवा आपण कापत पण नाही. आणि चोच कापलेल्या कोंबड्यांचं मार्केट ह्यांच्या प्रमाणात कमी असते. आणि ही जी माहिती सांगतो आहे ती मी माझ्या अनुभवाची माहिती सांगतो आहे. जर तुम्हाला ही सांगितलेली माहिती जर आपल्याला आवडत असेल तर कृपया लाईक करा आणि काही चुकत असेल तर कमेंट करून कळवा. काही नवीन आयडिया सजेशन असतील त्याही कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.